स्टूडेंट्स या वीडियो मध्ये आपण ब्रांच इंस्ट्रक्शन्स पाहणार आहोत 8086 मायक्रो प्रोसेसरचा तर बघा ब्रांच इंस्ट्रक्शन म्हणजे काय एखाद्या इंस्ट्रक्शनचा एक्झिक्युशन फ्लो त्याला म्हणतो आपण ब्रांच इंस्ट्रक्शन म्हणजे फ्लो ऑफ एक्झिक्युशन सपोज एखाद्या स्पेसिफाईड ऍड्रेसला एखादी इंस्ट्रक्शन असेल त्यानंतर तिला न्यू एखादा ऍड्रेस एक्झिक्युशन झाल्यानंतर ती नवीन कुठल्या ऍड्रेसला लोकेट केली जाते तिला आपण म्हणतोय ब्रांच इंस्ट्रक्शन्स बघा मग ब्रांच इंस्ट्रक्शन्स ट्रान्सफर्स द फ्लो ऑफ एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम टू अ न्यू ऍड्रेस स्पेसिफाईड इन द इंस्ट्रक्शन डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली ब्रांच इंस्ट्रक्शनने काय केलं जातं जो काही एक्झिक्युशन फ्लो आहे प्रोग्रामचा त्यानुसार नवीन ऍड्रेसला ती इन्स्ट्रक्शन अलोकेट केली जाते डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डायरेक्टली म्हणजे काय एखादा रजिस्टर वापर करून डायरेक्ट इन्स्ट्रक्शनचा एक्झिक्युशन फ्लो दिला जातो किंवा एखादा मेमरी लोकेशन वापरून त्याला रजिस्टरचा फ्लो दिला जातो म्हणजे ही इन्स्ट्रक्शन ट्रान्सफर द फ्लो ऑफ एक्झिक्युशन बाय द डायरेक्टली अँड इनडायरेक्टली नंतर आहे बघा व्हेन दिस टाईप ऑफ इन्स्ट्रक्शन इज एक्झिक्युटेड द कोड सेगमेंट अँड इन्स्ट्रक्शन पॉइंटर रजिस्टर्स गेट लोडेड विथ न्यू व्हॅल्यूज ऑफ सी एस अँड आय पी करस्पॉन्डिंग टू द लोकेशन टू बी ट्रान्सफर म्हणजे काय जे काही फर्स्ट इन्स्ट्रक्शन असेल त्या इन्स्ट्रक्शनमधलं सी एस अँड आय पी रजिस्टरला जो काही ओल्ड त्याची व्हॅल्यू होती ती ओल्ड व्हॅल्यू आफ्टर एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन त्या कोड सेगमेंट अँड आय पीला नवीन व्हॅल्यू तिथे अलोकेट केली जाते जेव्हा ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल तेव्हा नंतर बघा द ब्रांच इन्स्ट्रक्शन आर क्लासिफाईड इन टू टू टाईप्स या ब्रांच इन्स्ट्रक्शन दोन टाईपमध्ये क्लासिफाईड केले जातात डिवाईड केले जातात फर्स्ट अनकंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन अँड सेकंड आहे कंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन दोन टाईप आहेत हे ब्रांच इन्स्ट्रक्शन्सचे बघा मग अनकंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन्स इन अनकंडिशनल कंट्रोल ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स द एक्झिक्युशन कंट्रोल इज ट्रान्सफर टू स्पेसिफाईड लोकेशन इंडिपेंडंट ऑफ एनी स्टेटस ऑर कंडिशन म्हणजे जो काही ट्रान्सफर कंट्रोल आहे एखाद्या इन्स्ट्रक्शनचा तो इंडिपेंडंट आहे इन्स्ट्रक्शनचं स्टेटस किंवा त्या इन्स्ट्रक्शनच्या कंडिशन्सवरती द सी एस अँड आय पी आर अनकंडिशनल मॉडिफाईड टू द न्यू सी एस अँड आय पी म्हणजे जे काही सी एस अँड आय पीच्या ओल्ड व्हॅल्यू आहेत त्या अनकंडिशनली मॉडिफाय केल्या जातात नवीन सी एस अँड आय पीमध्ये तसंच बघा कंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शन्स व्हेन दिस इन्स्ट्रक्शन इज एक्झिक्युटेड एक्झिक्युशन कंट्रोल इज ट्रान्सफर टू द ऍड्रेस स्पेसिफाईड रिलेटिव्ह इन द इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइडेड द कंडिशन इम्प्लिसिट इन द कोड इज सॅटिस्फाय म्हणजे कंडिशनलमध्ये काय केलं जातं की एखादी कंडिशन दिली जाते त्या कंडिशननुसार इन्स्ट्रक्शन ही एक्झिक्युट केली जाते बट अनकंडिशनलमध्ये कसं असतं ती इन्स्ट्रक्शन ही इंडिपेंडन्स असते त्या इन्स्ट्रक्शनच्या स्टेटसवरती किंवा कंडिशन्सवरती तसंच इथे कंडिशनलमध्ये काय असतं एखादी कंडिशन गिवन दिलेली असते कंडिशन इम्प्लिसिट इन द कोड इज सॅटिस्फाईड म्हणजे जी पूर्ण कंडिशन आपल्याला गिवन दिलेली असते त्या कंडिशननुसार इन्स्ट्रक्शन ही एक्झिक्यूट केली जाते कंडिशनल ब्रांच इन्स्ट्रक्शनमध्ये बघा मग कुठल्या कुठल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत अनकंडिशनल इन्स्ट्रक्शन्स बघूया आपण फर्स्ट अनकंडिशनल इन्स्ट्रक्शन आहे कॉल इन्स्ट्रक्शन जसं आपण प्रोसिजर कॉल इन्स्ट्रक्शन बघितली होती तशीच आहे ही कॉल इन्स्ट्रक्शन अनकंडिशनल कॉल दिस इन्स्ट्रक्शन यूज टू कॉल अ सब रुटीन म्हणजे प्रोसिजर फ्रॉम अ मेन प्रोग्राम जेव्हा आपण एखादी प्रोसिजर कॉल करणार आहोत किंवा प्रोसिजर घेणार आहोत तेव्हा आपल्याला कॉल नावाची इन्स्ट्रक्शन यूज करायची आहे मेन प्रोग्राममध्ये मग बघा ऍड्रेस ऑफ प्रोसिजर मे बी स्पेसिफाईड डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली देअर आर टू टाईप्स ऑफ प्रोसिजर डिपेंडिंग अपॉन व्हेदर इट इज अवेलेबल इन द सेम सेगमेंट ऑर इन अनदर सेगमेंट म्हणजे जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर सेम सेगमेंटमध्ये कॉल करायची का वेगळ्या सेगमेंटमध्ये कॉल करायची यासाठी आपण हा कॉल इन्स्ट्रक्शन वापरणार आहोत मग बघा जर प्रोसिजर ही सेम सेगमेंटमध्ये असेल तर आपण नियर कॉल नावाने ती इन्स्ट्रक्शन कॉल करणार आहोत आणि जर ती प्रोसिजर ही वेगळ्या सेगमेंटमध्ये असेल अनदर सेगमेंटमध्ये असेल तर तिला आपण फार कॉल सॉरी ते फॉर झालंय पण तो आहे एफ ए आर फार कॉल बघा नियर कॉल अँड फार कॉल ऑन एक्झिक्युशन दीज इन्स्ट्रक्शन स्टोर्स द इन्क्रिमेंटेड आय पी अँड सी एस ऑन टू द स्टॅक अँड लोड्स द सी एस अँड आय पी रजिस्टर्स विथ सेगमेंट अँड ऑफसेट ऍड्रेसेस ऑफ द प्रोसिजर टू बी कॉल म्हणजे जेव्हा ह्या फार
थार कॉल आणि एअर कॉल हे इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होतील तेव्हा काय केलं जाईल, एक्झिक्युशनच्या वेळी जे काही त्यांचे इन्स्ट्रक्शन पॉइंटर अँड कोड सेगमेंट इन्क्रिमेंट केले जातील स्टॅकमध्ये, तेव्हा प्रत्येक वेळी काय केलं जाईल, जो काही सेगमेंट ऍड्रेस अँड ऑफसेट ऍड्रेस आहे त्याला पण कॉल केलं जाईल. नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे बघा, आर ई टी म्हणजे रिटर्न फ्रॉम द प्रोसिजर. एखादी प्रोसिजर एक्झिक्यूट झाल्यानंतर रिटर्न येणे, तिला आपण म्हणतो रिटर्न फ्रॉम द प्रोसिजर. आर ई टी ही इन्स्ट्रक्शन आपण तिथे यूज करतो. मग बघा, ॲट द एंड ऑफ द प्रोसिजर द रिटर्न इन्स्ट्रक्शन मस्ट बी एक्झिक्युटेड. प्रोसिजरच्या शेवटी रिटर्न इन्स्ट्रक्शन ही एक्झिक्यूट केली जाते. वेन इट इज एक्झिक्युटेड द प्रिव्हियसली स्टोर्ड कंटेंट ऑफ आय पी अँड सी एस अलॉंग विथ फ्लॅग्स आर रिट्राईड इन टू द सी एस आय पी अँड फ्लॅग्स रजिस्टर्ड फ्रॉम द स्टार अँड एक्झिक्युशन ऑफ मेन प्रोग्राम कंटिन्यूअस फर्दर. म्हणजे जेव्हा ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते तेव्हा सी एस आय पी अँड फ्लॅग रजिस्टर हे रिट्राईव्ह केले जातात नवीन सी एस आय पी अँड फ्लॅग रजिस्टर्समध्ये. नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे बघा, आय एन टी एन इंटरप्ट टाईप एन. बघा, इन द इंटरप्ट स्ट्रक्चर ऑफ 8086 256 इंटरप्ट्स आर डिफाईन्ड करस्पॉन्डिंग टू द टाईप्स फ्रॉम 00H टू FFH लोकेशन. आपण बघितलं होतं इंटरप्टसाठीचे 256 हे सॉफ्टवेअर इंटरप्ट्स आपण 8086 मायक्रोप्रोसेसरमध्ये यूज करतो. तर बघा मग कुठल्या लोकेशन्सपासून 00H या मेमरी लोकेशनपासून टू FFH या लोकेशनपर्यंत आपण आय एन टी एन इंटरप्ट टाईप एन नावाचे इंटरप्ट्स यूज करतो. एक्झाम्पल दिले इथे आय एन टी 21H म्हणजे इथे लोकेशन आहे आपलं हे 21. नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे इन टू आय एन टी ओ इन टू इंटरप्ट ऑन ओव्हरफ्लो. तिला काय म्हणतोय आपण इंटरप्ट ऑन ओव्हरफ्लो. दिस इन्स्ट्रक्शन इज एक्झिक्युटेड व्हेन द ओव्हरफ्लो फ्लॅग इज सेट. आता इंटरप्ट ऑन ओव्हरफ्लो कधी इन्स्ट्रक्शन वापरली जाते किंवा कधी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होते, जेव्हा आपली इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झालेली असते तेव्हा रिझल्ट जेव्हा ओव्हरफ्लो होतो किंवा ओव्हरफ्लो फ्लॅग जेव्हा सेट केला जातो तेव्हा आपण ही इन टू इन्स्ट्रक्शन वापरतो. दिस इज इक्विवलंट टू अ टाईप फॉर इंटरप्ट इन्स्ट्रक्शन. ही टाईप फॉरची इंटरप्ट इन्स्ट्रक्शन आहे, सेम लाईक तशी आहे. नंतर नेक्स्ट आहे बघा, जे एम पी जम्प अनकंडिशनल जम्प. दिस इन्स्ट्रक्शन अनकंडिशनली ट्रान्सफर्स द कंट्रोल ऑफ एक्झिक्युशन टू द स्पेसिफाईड ॲड्रेस युझिंग अँड 8-bit ऑर 16-bit डिस्प्लेसमेंट. म्हणजे जम्प करणे एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनला जम्प करणे. नो फ्लॅग्स आर अफेक्टेड बाय दिस इन्स्ट्रक्शन. हे इन्स्ट्रक्शन यूज करत असताना कुठलाही फ्लॅग्स अफेक्ट केला जात नाही. एक्झाम्पल आहे बघा मग, जम्प नेक्स्ट किंवा जम्प डाऊन. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे आय आर ई टी रिटर्न फॉर आय एस आर इन्स्ट्रक्शन सब रुटीन. रिटर्न फॉर इन्स्ट्रक्शन सब रुटीन. मग बघा, व्हेन इट इज एक्झिक्युटेड द व्हॅल्यूज ऑफ आय पी सी एस अँड फ्लॅग्स आर रिट्राईव्ह फ्रॉम द स्टॅक टू कंटिन्यू द एक्झिक्युशन ऑफ द मेन प्रोग्राम. म्हणजे आय आर ई टी कधी कॉल केलं जातं, जेव्हा आय पी मधलं सी एस अँड फ्लॅग्सचं कंटेन हे स्टॅकमध्ये रिट्राईव्ह करून घेतलं जातं, स्टॅकमध्ये दिलं जातं, त्यानंतर मेन प्रोग्राम हा कंटिन्यू एक्झिक्युशन होतो तेव्हा आय आर ई टी ही इन्स्ट्रक्शन्स वापरली जाते. नंतर नेक्स्ट आहे बघा, लूप अनकंडिशनली लूप इन्स्ट्रक्शन. दिस इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट्स द पार्ट ऑफ द प्रोग्राम फ्रॉम द लेबल ऑर ॲड्रेस स्पेसिफाईड इन द इन्स्ट्रक्शन अप टू द लूप इन्स्ट्रक्शन सी एक्स नंबर ऑफ टाईम्स. लूप इन्स्ट्रक्शनमध्ये काय वापरलं जातं, सी एक्स काउंटर रजिस्टर वापरलं जातं. लूपमध्ये काय दिलेलं असतं, लेबल दिलेलं असतं, एखादं गिवन लेबल, त्या गिवन लेबलपासून आपल्याला जो काही मेन प्रोग्राम आहे तो लूप येईपर्यंत एक्झिक्यूट करायचा असतो अलॉंग विथ द सी एस नंबर ऑफ टाईम्स. म्हणजे सी एक्समध्ये किती टाईमापर्यंत किती व्हॅल्यूज दिलेली आहे, किती वेळा तो प्रोग्राम लूप अप करायचा आहे हे आपल्याला तिथे सी एक्समध्ये दिलं जातं. मग बघा, ॲट इच इटरेशन सी एक्स इज डिक्रिमेंटेड ॲटोमॅटिकली अँड जम्प इफ नॉट झिरो स्ट्रक्चर. म्हणजे काय, सी एक्स हा डिक्रिमेंट केला जातो ॲटोमॅटिकली. सपोज इथे बघा एक्झाम्पल दिलेलं आहे मूस, एक्झाम्पल दिलेलं आहे मूस सी एक्स कॉमा 0004H नंतर मू बी एक्स कॉमा 7526H. आता इथे लेबल वन दिलेलं आहे, ह्या लेबल वन पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, लूप इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायची.
cx ची वैल्यू काय आहे आपली 0004 म्हणजे आपल्याला इथे 4 टाइम्स काय करायचे लूप करायचे मग बघा जेव्हा ही लूप इंस्ट्रक्शन आपण 4 वेळा वापरू म्हणजे जंप करू त्या लूप इंस्ट्रक्शनला तेव्हा आपला cx चा काउंट हा ऑटोमॅटिकली डिक्रीमेंट केला जातो म्हणजे फर्स्ट टाइमला जंप केली लेबल 1 पर्यंत cx हा फर्स्टली cx 4 आहे लेबल 1 पर्यंत जंप केली cx डिक्रीमेंट झाला 3 झाला परत जंप केली लेबल 1 पर्यंत cx हा 3 झाला म्हणजे तो ऑटोमॅटिकली डिक्रीमेंट होत जातो नेक्स्ट आहेत बघा आपल्या कंडिशनल ब्रांच इंस्ट्रक्शंस जे झेड और जेई लेबल जंप इफ 0 और इक्वल जोपर्यंत 0 ही व्हॅल्यू येत नाही किंवा इक्वल असा नंबर येत नाही तोपर्यंत आपल्याला जंप करायचे बघा मग ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ 0 फ्लॅग इक्वल टू 1 म्हणजे जोपर्यंत 0 फ्लॅग हा 1 भेटत नाही किंवा एखादा लेबल भेटत नाही तोपर्यंत आपल्याला जंप करायचे जंप इफ 0 किंवा इक्वल नंतर नेक्स्ट आहे बघा झेड एन सॉरी जे एन झेड और जे एन ई लेबल जंप इफ नॉट 0 और नॉट इक्वल जंप हा नॉट 0 असेल किंवा नॉट इक्वल असेल मग बघा ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल जेव्हा लेबल भेटेल तेव्हा ती इन्स्ट्रक्शन स्टॉप होईल किंवा 0 फ्लॅग इक्वल टू 0 भेटेल तेव्हा ती इन्स्ट्रक्शन स्टॉप केली जाईल अदरवाईज ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत जाईल जंप इफ नॉट 0 आणि जंप इफ नॉट इक्वल नंतर नेक्स्ट आहे बघा जे यस लेबल जंप इफ साईन जेव्हा साईन व्हॅल्यू येईल तेव्हा जंप करा ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ साईन फ्लॅग इक्वल टू 1 जोपर्यंत साईन फ्लॅग इक्वल टू 1 आहे तोपर्यंत जंप नंतर आहे जंप इफ नॉट साईन साईन फ्लॅग सेट नसेल तोपर्यंत जंप करा ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ साईन फ्लॅग इक्वल टू 0 साईन फ्लॅग जेव्हा 0 असेल तेव्हा ते जे एन सी लेबल इन्स्ट्रक्शन स्टॉप होईल नेक्स्ट आहे जेओ लेबल मीन्स जंप इफ ओवरफ्लो ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ ओवरफ्लो इक्वल टू 1 ओवरफ्लो फ्लॅग 1 असेल सेट असेल तेव्हा जंप इफ ओवरफ्लो जंप ही ओवरफ्लो म्हणून जंप करा नंतर नेक्स्ट आहे बघा जे एन ओ कंडिशन दिलेली आहे काय करायचं जे एन ओ म्हणजे जंप इफ नॉट ओवरफ्लो जोपर्यंत एखादी इन्स्ट्रक्शनचा रिझल्ट ओवरफ्लो होत नाही तोपर्यंत जंप करा म्हणजे जंप इफ नॉट ओवरफ्लो म्हणजे ओवरफ्लो फ्लॅग इक्वल टू 0 असेल तोपर्यंत जंप करा मग बघा ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ ओवरफ्लो इक्वल टू 0 नंतर आहे जे एन पी लेबल जंप इफ नॉट पॅरिटी ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ पॅरिटी फ्लॅग इक्वल टू 0 नंतर जे पी लेबल आहे जंप इफ पॅरिटी ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ पॅरिटी फ्लॅग इक्वल टू 1 जोपर्यंत पॅरिटी फ्लॅग सेट आहे तोपर्यंत जंप करा नंतर नेक्स्ट आहे जे ए लेबल मीन्स जंप इफ एव्हो ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ कॅरी फ्लॅग इक्वल टू 0 कॅरी फ्लॅग इक्वल टू 0 आहे तोपर्यंत आगोआगोला जंप करा नंतर जे बी लेबल जंप इफ बिलो जेव्हा कॅरी फ्लॅग हा 1 असेल त्यानंतर त्या कॅरी फ्लॅग 1 बिलो बिलो जंप करा म्हणून ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ कॅरी फ्लॅग इक्वल टू 1 नंतर जे एन बी लेबल जंप इफ नॉट बिलो ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ कॅरी फ्लॅग इक्वल टू 0 जेव्हा कॅरी फ्लॅग 0 असेल तेव्हा जंप इफ नॉट इक्वल टू बिलो नंतर जे सी एक्स झेड लेबल जंप इफ सी ई रजिस्टर इज 0 जंप इफ सी ई रजिस्टर इज 0 मीन्स जो सी एक्स रजिस्टर आहे आपला तो 0 नाही होत तोपर्यंत जंप करा सॉरी जंप इफ सी एक्स रजिस्टर इज 0 सॉरी सी नाही येथे सी एक्स आहे म्हणून ट्रान्सफर एक्झिक्युशन कंट्रोल टू ऍड्रेस लेबल इफ सी एक्स इक्वल टू 0 नंतर लूप झेड और लूप ई लेबल मीन्स लूप नॉट लूप इज 0 अँड लूप इज इक्वल मग बघा लूप थ्रू अ सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन फ्रॉम लेबल फाईल झेड 0 फ्लॅग इक्वल टू 1 अँड सी एक्स इक्वल टू 0 जोपर्यंत 0 फ्लॅग इक्वल टू 1 भेटत नाही अँड सी एक्सची व्हॅल्यू 0 भेटत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं लूफ इफ 0 अँड लूफ इफ इक्वल नंतर नेक्स्ट आहे लूफ नॉट नॉट टू 0 अँड लूफ नॉट टू इक्वल
loop through a sequence of instructions from label while 0 flag equal to 1 and CX flag equal to 0. जो पर्यंत 0 flag equal to 1 येत नाही and CX flag equal to 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला loop not to 0 and loop not to equal पर्यंत जंप करायचा आहे. हे झाला आपला ब्रांच इंस्ट्रक्शनचा व्हिडिओ. दोन टाइप ब्रांच इंस्ट्रक्शनचे दोन टाइप लक्षात ठेवा आणि कंडिशनल अँड अनकंडिशनल ब्रांच इंस्ट्रक्शन्स कुठल्या कुठल्या आहेत त्या जस्ट लक्षात ठेवा. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.